मनसे का टाटा के खिलाफ उलवे में आंदोलन, प्रकल्पग्रस्तों के लिए मांगा न्याय। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा कोण वजा देणार नाही। सीलिंग प्रकल्पग्रस्तों को न्याय दिलाने रायगढ़ मनसे ने टाटा कंपनी के खिलाफ आंदोलन किया। उलवे शहर मनसे द्वारा आयोजित इस आंदोलन में टाटा कंपनी के सामने प्रकल्प बाधितों को त्वरित नुकसान भरपाई दिलाने, प्रकल्पग्रस्तों को नौकरियों में वरीयता देने, स्थानीय प्रकल्पग्रस्तों का व्यवसायिक पुनर्वसन करने एवं आज तक लंबित मांगों पर त्वरित निर्णय लेने की मांग रखी गई। मनसे के वरिष्ठ नेता नितिन देसाई एवं अन्य पदाधिकारियों ने कहा कि टाटा कंपनी ने प्रमुख मांगें मान ली हैं और 8 से 30 दिनों के भीतर लंबित मसलों को हल करने का भरोसा दिलाया है। उन्होंने चेतावनी दी कि अगर न्याय नहीं मिला तो मनसे उग्र आंदोलन करेगी। खड़खटा करणं ही काही मनसेची हौस नाही आहे, पण ज्या वेळेला निवेदन देऊन लोकशाही पद्धतींचे सर्व जेव्हा उपाय प्रशासनाकडून धुडकावले जातात त्यावेळेला आम्हाला नाईलाजास्तव ते करावं लागतं। पण मला अजूनही आशा आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत हे जे प्रकल्पग्रस्त इथे आहेत, आलेले आहेत, मोठ्या संख्येने सगळे जमा झालेले आहेत, त्यांच्या अनेक मागण्या ज्या होत्या किंवा त्यांना जी दिलेली आश्वासनं होती त्याची पूर्तता आजही प्रशासनाकडून झालेली नाही आहे। त्याच्यामध्ये चालढकल करणं, एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे ती ढकलत राहणं, असाच प्रकार आजही चालू आहे। त्यांना ज्या नुकसान भरपाईच्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या किंवा त्यांना जी दिलेली आश्वासनं होती ती कुठल्याही प्रकारे पूर्ण होताना दिसत नाही आहेत। म्हणून आज आम्ही हा इशारा मोर्चा आणलेला आहे आणि या मोर्चाला जर आम्हाला सामोरे येऊन त्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने आम्हाला जर त्या आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर यापुढे नाईलाजास्तव आम्हाला संघर्षाचा पवित्रासुद्धा स्वीकारावा लागेल आणि त्यामध्ये मनसे कधीही मागे राहणार नाही। प्रकल्पग्रस्तांचं संपूर्णपणे त्यांना ज्या काही दिलेली आश्वासने त्याची पूर्तता होईपर्यंत मनसे त्यांच्यासोबत राहील आणि त्यांच्या सगळ्या मागण्यांची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। जवळपास आम्ही ज्या मागण्यांसाठी मोर्चा काढलेला होता त्या जवळपास 5 ते 6 सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। त्याचे मिनिट्स आम्हाला येत्या काही दिवसात मिळतील। सर्वात मोठी मागणी जी मंजूर केलेली आहे की या प्रकल्पग्रस्तांना मुंबईला आणि अलिबागला जावं लागत होतं, त्यांच्यासाठी इथे स्थानिक लेवलवर या कंपनीच्या आसपास एक ऑफिस लवकरात लवकर 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली आहे, त्याच्यात ऑफिस चालू होईल आणि ते सगळे प्रकल्पग्रस्त पुन्हा आपले कागदपत्र इथे सबमिट करतील। ही सर्वात मोठी मागणी मान्य झालेली आहे। ज्यांचं निर्णय 600 लोकांचा झालेला होता की अजून पैसे आले नाहीत, त्यांच्यासाठी 8 दिवस घेतलेले आहेत, त्यांना पण 8 दिवसामध्ये पैसे मिळतील। ज्याने अजिबात अर्ज सादर केले नाहीत त्यांना पण नव्याने अर्ज सादर करण्याची विनंती साहेबांनी दिली केली आणि ती त्यांनी अंशतः मान्य केलेली आहे। बता दें की नावा शिवडी प्रोजेक्ट से उलवे क्षेत्र के सैकड़ों प्रकल्पग्रस्त बाधित हुए हैं, लेकिन आज तक उन्हें समुचित मुआवजा नहीं मिल सका है। मनसे ने ऐसे प्रकल्पग्रस्तों को न्याय दिलाने के लिए यह आंदोलन किया। इस दौरान बड़ी संख्या में पुलिस बल तैनात थे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।